नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट टू हा भाग बघणार आहोत. या ठिकाणी इयत्ता 9वीमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्सचे दोन भाग आहेत, पार्ट वन अँड पार्ट टू. पार्ट टू बघण्यापूर्वी आपण मॅथमॅटिक्सचे हे दोन भाग का केले आणि मॅथमॅटिक्सच्या वेगवेगळ्या ब्रँचेस कुठल्या आहेत की ज्यांचा अभ्यास आत्तापर्यंत आपण केलेला आहे, तर पहिल्यांदा ते बघूयात आणि त्यानंतर मॅथमॅटिक्स पार्ट टू याकडे वळूयात. तर पहिल्यांदा आपण हे जे काही मॅथमॅटिक्स आहे या मॅथमॅटिक्सचा अभ्यास करत असताना इयत्ता 1वीपासून ते 8वीपर्यंत कोणकोणत्या ब्रँचेसचा आपण अभ्यास केला याचा थोडक्यात आपण आढावा घेऊयात. मॅथमॅटिक्स पहिल्यांदा आपण जर अभ्यास केला कशाचा केला असेल तर ते आहे अरिथमॅटिक. आता या अरिथमॅटिकमध्ये इयत्ता 1वीपासून आपण कशाचा अभ्यास केला आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या त्या संख्यांमध्ये नॅचरल नंबर आहेत, त्यानंतर डब्ल्यू म्हणजेच होल नंबर आहेत, इंटीजर आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संख्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर त्या संख्यांवरती जे काही वेगवेगळ्या बेसिक ऑपरेशन्स आहेत त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे, म्हणजे ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, यांचा अभ्यास आपण ह्या अरिथमॅटिकमध्ये केलेला आहे. याचा अर्थ अंकगणिताच्या साह्यानं आपण अनेक प्रकारची उदाहरणं जी आहेत ती ही सोडवली आहेत. त्यानंतर पुढे जर बघितलं तर अल्जब्राचा अभ्यास आपण इयत्ता 6वीपासून करायला सुरुवात केलेली आहे. अल्जब्राचा अभ्यास म्हणजे आपण कशाचा अभ्यास केला आहे, अंकगणिताचा. जेव्हा आपण अंकगणिताचा अभ्यास करत होतो, उदाहरणार्थ या ठिकाणी मी जर समजा 4+9=13 हे घेतो, पण जर मी याच्याऐवजी जर समजा x+9=13 असं जर समजा लिहिलं, हे दोन्ही समीकरण आहेत, पण या दोन्ही समीकरणामध्ये फरक कुठला आहे, तर हे जे पहिलं जे समीकरण आहे ते अरिथमॅटिकचं आहे आणि दुसरं जे समीकरण आहे ते अल्जब्राचं आहे. याला अल्जब्राचं का म्हणायचं, कारण या ठिकाणी जी काही आपण नंबर आहे, 4 नंबर आहे, त्या 4 नंबरच्या ऐवजी या ठिकाणी आपण व्हेरिएबलचा उपयोग केलेला आहे. जर समजा आपण इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा उपयोग केला असेल तर त्या ठिकाणी ते जे काही अरिथमॅटिक आहे ते अल्जब्रा बनतं. म्हणजे आपण इयत्ता 6वीपासून या अल्जब्राचा अभ्यास जो आहे तो केलेला आहे. त्यानंतर आपण खरं तर 2री-3रीपासूनच हे स्टॅटिस्टिकचा अभ्यास आपण सुरुवात केलेला आहे. यामध्ये अनेक प्रकारचे ग्राफचा आपण अभ्यास केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल तर बघा, अशा पद्धतीचे ग्राफ जे आहेत त्यांचा आपण अभ्यास पूर्वी केलेला आहे. या ग्राफला आपण काय म्हणणार, तर या ग्राफचं नाव आहे जॉईंट बार ग्राफ. अशा प्रकारचे जे काही ग्राफ आहेत त्या ग्राफचा अभ्यास आपण स्टॅटिस्टिक यामध्ये केलेला आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर ज्योमेट्री. ह्या ज्योमेट्रीचा अभ्यास आपण 1वीपासून करतो. ज्योमेट्री म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमितीय आकृती, त्यामध्ये असेल त्रिकोण असेल, त्यानंतर चौकोन असेल, त्यानंतर सर्कल असेल, यांचा अभ्यास आपण या ठिकाणी इयत्ता 1वीपासून केलेला आहे. आणि त्या गणिताच्या शाखेला, ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स इज कॉल्ड ज्योमेट्री. देन नेक्स्ट, दॅट इज द कोऑर्डिनेट ज्योमेट्री. कोऑर्डिनेट ज्योमेट्रीचा अभ्यास आपण यावर्षी करणार आहोत. अगोदरसुद्धा केलेला आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री. याचा अर्थ समजा आपण एखादी नंबर लाईन काढली आणि या नंबर लाईनवरती जर समजा या ठिकाणी दिस इज आवर ओरिजिन अँड हिअर इज द 1, हिअर इज द 2, हिअर इज द 3, देन हिअर इज द -1, -2 इन दिस वे, अँड इफ वी टेक ए इज द पॉईंट देन 1 इज द कोऑर्डिनेट ऑफ ए. एव्हरी पॉईंट इज असोसिएटेड विथ अ नंबर अँड इफ वी नेम दॅट पॉईंट दॅट इज ए बी सी एक्सेट्रा देन वी से दॅट दिस ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स इज कॉल्ड कोऑर्डिनेट ज्योमेट्री. याचा अर्थ आपण आत्तापर्यंत नंबर लाईनवरती एखादा पॉईंट असेल आणि तो
जर समजा घेतला तर त्याचे लोकेशन आपण ओरिजिनपासून काय आहे हे आपण पाहत होतो. परंतु यावर्षी आपणाला जर समजा एखादा पॉईंट पर्टिक्युलर प्लेनमध्ये असेल आणि त्या प्लेनमध्ये असणाऱ्या पॉईंटचं मला लोकेशन फाइंड आउट करायचं असेल तर त्या ठिकाणी कोऑर्डिनेट ज्योमेट्रीचा कशा पद्धतीने उपयोग होतो याचा आपण अभ्यास करणार आहोत. अँड धिस ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स इज कॉल्ड कोऑर्डिनेट ज्योमेट्री. देन नेक्स्ट दॅट इज द मेन्शुरेशन. मेन्शुरेशनचा पण अभ्यास आपण मागच्या इयत्तेमध्ये केलेला आहे. मेन्शुरेशन म्हणजे काय? दॅट इज द महत्त्व मापन. म्हणजे आपण जर समजा एखादा ट्रायंगल काढला तर ह्या ट्रायंगलचा एरिया काय असतो, एरिया किती आहे, याला पण मेन्शुरेशन असं म्हणतो. म्हणजे जर समजा एखाद्याचं मोजमाप करायचं असेल आकृत्यांचं वेगवेगळ्या प्रकारच्या, समजा दिस इज द रेक्टँगल अँड आय वॉन्ट टू फाइंड आउट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँगल, तर ही जी काही शाखा आहे मॅथमॅटिक्सची त्याला आपण मेन्शुरेशन असं म्हणतो. अँड समजा या ठिकाणी अशा प्रकारचं क्युबॉइड आहे आहेत त्याला आपण मेन्शुरेशन या शाखेमध्ये घेतलेलं आहे. दिस इज द वन ऑफ द ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. देन सेकंड दॅट इज द ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्रीचा अभ्यास आपण इयत्ता नववीला नव्यानं करणार आहोत. ट्रिग्नॉमेट्री इज वन ऑफ द ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स इट इज यूजफुल इन द इंजिनिअरिंग. तर हे ट्रिग्नॉमेट्री अतिशय महत्त्वाची गणिताची शाखा आहे आणि या ट्रिग्नॉमेट्रीचा अभ्यास आपण या वर्षीपासून करणार आहोत. देन नेक्स्ट दॅट ऑफ दी कमर्शियल मॅथमॅटिक्स. कमर्शियल मॅथमॅटिक्सचा अभ्यास आपण फार पूर्वीपासून करतो आहे. याचा अर्थ बँकिंगच्या संदर्भातली असणारी उदाहरणं किंवा जर समजा मला इंटरेस्ट काढायचं असेल, देअर आर टू टाईप ऑफ इंटरेस्ट, दॅट इज द कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट. अशा प्रकारची जी काही सगळी गणित आहेत ती कमर्शियल मॅथमॅटिक्स याच्यामध्ये येतात. आणि हे कमर्शियल मॅथमॅटिक्सच्या अगोदरचं जर कुठली मॅथमॅटिक्सची शाखा असेल, दिस इज कॉल्ड अप्लाइड मॅथमॅटिक्स. अप्लाइड मॅथमॅटिक्सचे दोन भाग आहेत, एक आहे कमर्शियल मॅथमॅटिक्स आणि दुसरं आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. तर जे आपण आत्तापर्यंतचा अभ्यास केलेला आहे कमर्शियल मॅथमॅटिक्समध्ये, ती शाब्दिक गणितं जी आहेत, ज्या गणितांमध्ये आपणाला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं असेल किंवा सिम्पल इंटरेस्ट काढायचं असेल किंवा बँकेच्या व्यवहाराच्या संदर्भातली जी काही एक्झाम्पल असतील, तर ते कमर्शियल मॅथमॅटिक्समध्ये येतं. परंतु इयत्ता नववीमध्ये आपल्याला जर काही अभ्यास करायचा असेल या कमर्शियल मॅथमॅटिक्सच्या अंडर, दॅट इज द फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थनियोजन, याचा अभ्यास आपण या मॅथमॅटिक्सच्या या ब्रँचमध्ये करणार आहोत. दिस इज कॉल्ड कमर्शियल मॅथमॅटिक्स. या ठिकाणी सो मेनी ब्रँचेस आर स्टडीड इन प्रिवियस इयर. आपण अनेक प्रकारच्या गणितांच्या शाखांचा अभ्यास केला आणि जर यांचा एकत्रित अभ्यास करायचं म्हटलं तर आपलं जे पुस्तक आहे गणिताचं फार मोठं होणार आहे. त्यासाठी शासनानं याचे दोन भाग केलेले आहेत. दोन भाग कोणते आहेत पहा, दॅट इज द मॅथमॅटिक्स पार्ट वन. मॅथमॅटिक्स पार्ट वनमध्ये जर काही असेल तर ते कोणकोणते भाग येतील, तर पहिलं येईल या ठिकाणी अल्जेब्रा. ह्या मॅथमॅटिक्स पार्ट वनमध्ये जर कोणता भाग घेतला असेल, फर्स्ट दॅट इज द अल्जेब्रा. अल्जेब्रा इन मॅथमॅटिक्स पार्ट वन. देन अरिथमॅटिक, इट इज इन्क्लुडेड इन मॅथमॅटिक्स पार्ट वन. देन स्टॅटिस्टिक, दिस इज ऑल्सो इन्क्लुडेड इन मॅथमॅटिक्स पार्ट वन. देन कमर्शियल मॅथमॅटिक्स, दिस कमर्शियल मॅथमॅटिक्स इज इन्क्लुडेड इन द मॅथमॅटिक्स पार्ट वन. म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्स पार्ट वनमध्ये जर बघितलं तर चार ब्रँचेसचा अभ्यास, वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँचेसचा अभ्यास आपण वेगवेगळ्या प्रकरणांमधून करणार आहोत. अँड दिस इज कॉल्ड मॅथमॅटिक्स पार्ट वन. देन मॅथमॅटिक्स पार्ट टू. इन मॅथमॅटिक्स पार्ट टू दॅट ऑफ रिमेनिंग पार्ट, फर्स्ट दॅट इज द ज्योमेट्री. मॅथमॅटिक्स पार्ट टूमध्ये आपण ज्योमेट्रीचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर को
कोऑर्डिनेट ज्योमेट्री। वी स्टडी अबाउट द कोऑर्डिनेट ज्योमेट्री, देन ट्रिग्नोमेट्री। ट्रिग्नोमेट्री इज अल्सो स्टडीड इन अल्सो स्टडी इन द मैथमेटिक्स पार्ट टू। एंड लास्टली दैट ऑफ मेंसुरेशन। हा मैथमेटिक्स पार्ट वन मधे जर समझा बघितलं तर मैथमेटिक्स पार्ट वन मधे अपन कशाचा अभ्यास करणार आहोत, अल्जेब्राचा अभ्यास करणार आहोत, अरिथमेटिकचा अभ्यास करणार आहोत, स्टैटिस्टिक्सचा अभ्यास करणार आहोत, त्यानंतर कमर्शियल मैथमेटिक्सचा अभ्यास करणार आहोत। हे दीज आर दी फोर ब्रांचेस विच विल बी स्टडी इन द मैथमेटिक्स पार्ट वन एंड मैथमेटिक्स पार्ट टू। मैथमेटिक्स पार्ट टू मध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, तर पहिला आहे ज्योमेट्री, त्यानंतर आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री, त्यानंतर मेन्शुरेशनचा अभ्यास करणार आहोत आणि ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास आपण या भागांमध्ये करणार आहोत। तर हे मॅथेमॅटिक्स पार्ट वन अँड हिअर इज द मॅथेमॅटिक्स पार्ट टू। तर हे दोन मॅथेमॅटिक्सचे पार्ट आहेत ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत। तर हा अभ्यास झाल्यानंतर त्याचं जे मूल्यमापन आहे, त्याची परीक्षा पद्धती आहे, ती परीक्षा पद्धती कशा पद्धतीनं आहे याचा विचार आपण करूयात। तर पहा, आपल्याला माहीत आहे की आपली परीक्षा पद्धती ही सेमिस्टर पद्धत आहे। फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, म्हणजे प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय सत्र परीक्षा। या ठिकाणी मॅथेमॅटिक्स पार्ट वन आणि मॅथेमॅटिक्स पार्ट टू याचा जर विचार केला तर प्रथम सत्र परीक्षामध्ये 40 गुणांची आपली लेखी परीक्षा होणार आहे, 40 मार्क्स, आणि मॅथेमॅटिक्स पार्ट टूची सुद्धा 40 गुणांची प्रथम सत्रामध्ये परीक्षा होणार आहे। त्यानंतर अंतर्गत मूल्यमापन, म्हणजे शाळेकडून दिली जाणारी मार्क, अंतर्गत मूल्यमापन, जी तुम्ही वर्षभर किंवा फर्स्ट सेमिस्टरमध्ये वर्षभर जे काही काम केलं त्याच्या आधारे तुम्हाला 10 गुण द्यायचे, तर त्या 10 गुणाचं जे बायफर्गेशन आहे ते 5-5 गुणांमध्ये केलेलं आहे। या ठिकाणी हे 5 गुण, इथं हे 5 गुण। हे जे 5 गुण आहेत ते गृहपाठासाठी आहेत। तर हे जे 5 गुण आहेत, या 5 गुणाची परीक्षा तुमची घ्यायची आहे। एक म्हणजे मल्टिपल चॉईस परीक्षा घ्यायची आहे, किंवा या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे आपण जे प्रयोग करतो त्या प्रयोगावर आधारित एक प्रयोग तुम्हाला विचारला जाईल आणि तो प्रयोग तुम्ही करायचा आहे, त्याला 5 गुण असणार आहेत। म्हणजे अशा पद्धतीनं इंटरनल गुण जे आहेत ते 10 गुण तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरमध्ये या ठिकाणी मॅथमॅटिक्स पार्ट वनसाठी असतील। अगदी त्याच पद्धतीनं या ठिकाणी हे जे काही 10 गुण आहेत मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडमधले असणारे, हे 5 गुण तुमचे गृहपाठ याच्यासाठी आहेत। तर हे 5 गुणाची तुमची परीक्षा होणार आहे, म्हणजे 10 गुणाची परीक्षा होईल आणि त्याचं 5 मध्ये रूपांतर करायचं, म्हणजे ते मल्टिपल चॉईस असेल, किंवा या ठिकाणी तुम्हाला याची परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल परीक्षा द्यावी लागेल। अशा पद्धतीनं या ठिकाणी पार्ट वन आणि पार्ट टू यासाठी फर्स्ट सेमिस्टरमध्ये त्यांच्या परीक्षा होणं अपेक्षित आहे आणि त्याचे एकूण गुण जे आहेत ते 100 होणार आहेत। त्यानंतर सेकंड सेममध्ये, म्हणजे सेकंड सेमिस्टर म्हणजे द्वितीय सत्र परीक्षा, यामध्ये सुद्धा प्रथम सत्र परीक्षेसारखंच 40 गुणांची लेखी परीक्षा मॅथमॅटिक्स पार्ट वनसाठी आणि 10 गुण जे आहेत ते इंटरनल आहेत। यामध्ये 5 मार्क तुमच्या गृहपाठासाठी आहेत, तर 5 मार्क जे आहेत ते तुमची परीक्षा होणार आहे मल्टिपल चॉईसची, आणि किंवा त्याच्या ऐवजी जर बघितलं तर प्रॅक्टिकल परीक्षा गणिताची होणार आहे। त्यानंतर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडमध्ये सुद्धा 40 गुणांची तुमची लेखी परीक्षा असेल आणि 10 गुण जे ते इंटरनल असतील, अगदी या पहिल्यासारखंच हे 10 गुण इंटरनल, त्याचं बायफर्गेशन 5-5 गुणांमध्ये असणार आहे, 5 गुण गृहपाठासाठी असणार आहेत आणि 5 गुणांची परीक्षा असणार आहे। तर या पद्धतीनं या परीक्षा आपल्या होणार आहेत, परंतु सध्याचा जो काळ आहे तो तुम्हाला माहीत आहे, कोविड-19 हा काळ आहे, त्याच्यामुळं परीक्षा कशा पद्धतीनं होतील, त्याच्यामध्ये काही बदल होईल का हे आत्ताच मी सांगू शकत नाही, परंतु आपल्या परीक्षा या पद्धतीनं असतात, प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय सत्र परीक्षा। प्रथम सत्र परीक्षेसाठी 100 गुण एकूण, द्वितीय सत्र परीक्षेसाठी
शंभर गुण असणार ते एकूण या दोघांची बेरीज म्हणजे तुमचा जो फायनल निकाल जो आहे तर तो कसा केला जातो, या दोन्ही परीक्षांची बेरीज ही 200 होते आणि येणाऱ्या बेरजेला तुम्हाला याची सरासरी काढावं लागते आणि ती सरासरी म्हणजे याला 2 भागावं लागतं आणि ही 2 भागून जर समजा तुम्हाला 35 मार्क्स पडले आणि हे जर 35 आलं, याला सरासरी म्हणतात, हे जर 35 आलं तर तुम्ही गणितामध्ये पास आणि जर 35 कमी मार्क्स असतील तर तुम्ही गणितामध्ये नापास। लक्षात घ्या, इयत्ता 8वीपर्यंत तुम्ही पास होत आलात परंतु इयत्ता 9वीतून 10वीत जाण्यासाठी मात्र हे गुण जे आहेत ते 35 मिळणं आवश्यक आहे। जर 35 मिळाले नाहीत तुम्हाला तर तुम्ही त्याच येत्यात म्हणजे 9वीतच राहणार आहात। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अंडरलाईन करून ठेवायची। आता आपण मॅथ्स पार्ट 2 अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। आत्ताच आपण बघितलं मॅथ्स पार्ट 2 काय आहे, तर मॅथ्स पार्ट 2 आपण जॉमेट्रीचा अभ्यास करणार आहोत। म्हणजे मॅक्झिमम जी गणित आहेत किंवा हा जो भाग आहे तो जॉमेट्रीवरती आधारित आहे। पूर्वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 नाव जॉमेट्री असं होतं, लक्षात घ्या। आणि ह्या जॉमेट्रीचा अभ्यास करण्यापूर्वी आपण एक गणित जे आहे ते मी तुम्हाला इथं देणार आहे। तर हे गणित काय आहे, तुम्ही आत्तापर्यंत ह्या जॉमेट्रीचा अभ्यास करत असताना पायथ्यागोरसचा अभ्यास केलेला आहे आणि तो पायथ्यागोरसच्या सूत्रावर आधारित हे गणित आहे। पहिल्यांदा पायथ्यागोरसचं सूत्र काय पहा, तुम्ही विसरला असाल तरी मी सांगतो। इन अ राईट अँगल ट्रायंगल जर समजा मी राईट अँगल ट्रायंगल काढला, या पद्धतीनं हा राईट अँगल ट्रायंगल आहे, या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जे राईट अँगल करणाऱ्या 2 बाजू आहेत, दॅट इज द लेंथ ऑफ दॅट साईड इज ए अँड लेंथ ऑफ दॅट साईड इज बी, अपोजिट साईड ऑफ द राईट अँगल इज द हायपोटेनियस विच इज डिनोटेड बाय एच, एच इज द हायपोटेनियस। देन व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पायथागोरस, पायथागोरसचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज द एच स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर। आपण या फॉर्म्युलाचा उपयोग जो आहे तो पूर्वी केलेला आहे। आता लक्षात घ्या, या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमध्ये मला एक्सची किंमत काढायची आहे। यू वॉन्ट टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ एक्स, तर सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, तुम्ही एक्सची व्हॅल्यू काढायची आहे आणि ती एक्सची व्हॅल्यू हरीबाई देवकरमधले विद्यार्थी जे आहेत त्यांचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कमेंट्स करतील एक्सची व्हॅल्यू काय काढली ते। आणि जे विद्यार्थी यूट्यूबच्या माध्यमातून माझा व्हिडिओ पाहत असतील त्या विद्यार्थ्यांनी यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये या एक्सची व्हॅल्यू लिहायची आहे। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। इन नेक्स्ट पीरियड वी आर गोइंग टू स्टडी मॅथमॅटिक्स